ताज्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस प्राईम मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल वर प्रेस करा नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संपूर्ण पंढरपूरच्या वाहतूक कोंडीने पंढरपूर कर त्रस्त झालेत वाहतूक शाखेचे नियोजन कोलमडल्याने दोन दिवस शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती तर संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर सर्वत्र वाहनेच वाहने लागल्याने नागरिकांना रहदारी करणे कठीण झाले होते किमान आता तरी वाहतूक शाखेच्या पोलीस प्रशासनाने या वाहतूक कोंडीवर नियोजन करणे काळाची गरज असल्याचं बोललं जात आहे मागील आठवड्यापासून दिवाळीच्या सुट्टीमुळे तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरमध्ये विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती मात्र येणारे भाविक हे खाजगी वाहनाने रहदारी करत असल्याने पंढरपूरमध्ये असंख्य वाहने आली होती त्याचबरोबर अनेक लॉज भक्त निवासी ही पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गावर असल्याने ही वाहने लॉजचे एजंट थेट लॉजपर्यंत नेताना दिसत होते मात्र पंढरपुरातील भ्रष्ट नगरपालिकेने कोणतेही पार्किंग न बघता अशा भक्त निवासांना परवानग्या दिल्या आहेत त्यामुळे मार्गावर एकही लॉजला पार्किंग नसल्याने अशी वाहने रस्त्यावर उभी केली जातात त्यामुळे मार्गावर दिंड्या पालख्या आल्या की सामान्य नागरिकांना रहदारी करणे कठीण होऊन बसते मात्र या सर्व गोष्टी पाहिल्या तर हे काम वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या असून वाहतूक शाखेकडे पोलीस कर्मचारी कमी असल्याने ते पुरेसे पडत नाहीत ही वस्तुस्थिती असली तरी वाहतूक यंत्रणेने नियोजन करणे काळाची गरज आहे परंतु वाहतूक शाखेची संपूर्ण ढिसाळ नियोजनाचा फटका मात्र सामान्य नागरिकांना बसल्याचे दिसते मागील तीन ते चार दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक गजानन महाराज रोड सावरकर चौक आणि सरगम चौकामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली होती यासाठी किमान आता तरी पोलीस प्रशासनाने वाहतूक कोंडीचे नियोजन करून प्रदक्षिणा मार्गावर वाहने सोडू नये आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करून पंढरपुरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून मुक्त करावे अशी मागणी सामान्य नागरिकातून होत आहे